नमस्कार, मी अजिंक्य राऊत. मराठी बसच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर 2019 डिसेंबर महिना आला आहे आणि तुम्हा सगळ्यांनी ज्या ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या आहेत का याचा पुन्हा एकदा विचार करण्यासाठी आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आता शेवटचा महिना आहे आपल्याकडे. तर मी पण नुकतीच लिस्ट माझी पुन्हा करत होतो की मी काय काय विचार केला होता. तर छोट्या मोठ्या गोष्टी या ठरवल्या होत्या की खूप मनापासून काम करायचं आहे, एकही दिवस आजारी पडलो म्हणून रजा नाही घ्यायची आहे, तर ती मी घेतली नाही आहे. त्यानंतर शक्य तितका कमी म्हणजे काय रडत पडत कधी काम करणं जे होतं की सुट्टी नाही मिळत आहे मला घरी जायचं आहे किंवा काय, या गोष्टी कमी कराव्यात. आणि त्यासाठी एक अमेझिंग गोष्ट ही झाली की माझ्या प्रोडक्शनने मला साधारण 6-7 दिवसांची सुट्टी सलग दिली होती, जे की एक लीड म्हणून काम करणाऱ्याला शक्यतो पॉसिबल होत नाही, पण ते मला त्यांनी दिले आणि मी वृंदावनाला जाऊन येऊ शकलो. वृंदावन जिथे की म्हणजे त्यात छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये जिथे की कृष्ण जिथे बागडला आहे, लहानपणी खेळला आहे, त्याचे वेगवेगळे प्रसंग कथा. मी कृष्णभक्तांसोबतच गेलो होतो कर्नाटकावरून आलेल्या, तर मला खूप साऱ्या तिथल्या कथा जाणून घ्यायला मिळाल्या. आम्ही पहाटे 3 वाजताची काकड आरती करायचो आणि अगदी रात्रीपर्यंत काय काय गोष्टी चालू असायच्या. सो इट वॉज रिअली एनरिचिंग अँड यु नो एन्ड्युअरिंग मोमेंट अँड लॉट ऑफ मोमेंट्स होल एक्सपिरियन्स ॲक्च्युली फॉर मी इट वॉज क्वाईट स्पेशल आणि मी तो कायम लक्षात ठेवेन. माझ्यासाठी या कॅरेक्टरमध्ये पण आणखी जास्त डेप्थमध्ये जाण्यासाठी मला फायदा झाला. तिथली प्युअरिटी, तिथलं यु नो ती जी सादगी आहे ती डोळ्यांमध्ये मी अशी भरवून घेतली आणि होपफुली ती स्क्रीनवर रिफ्लेक्ट करता यावी आणखी चांगली, असा माझा प्रयत्न आहे, यापुढेही असणार आहे. सो अशा काहीशा गोष्टी होत्या मी ठरवलेल्या की सर्टन यु नो फिजिकवर पण काम करायचं आहे, ॲज इन थोडंसं लीन व्हायचं आहे किंवा डाएट वाईज शक्यतो प्रयत्न करायचा आहे घरचं खाऊन फिट राहण्याबद्दल, किंवा काही पुस्तक वाचण्याबद्दल, काही मूव्हीज पाहण्याबद्दल. मी काही जुने मूव्हीज पण पाहणं चालू केलं आहे सो दॅट इतर काही रोल्स पण जेव्हा मला करावे लागतात याच मालिकेमध्ये किंवा पुढे चालून करावे लागतील त्यासाठी थोडं प्रिपरेशन, एक ट्रेनिंगच, एक सेल्फ टॉट ट्रेनिंग चालू असावी यासाठीचे माझे काही गोष्टी होत्या ज्या मी केल्या आहेत. होपफुली पुढे पण तुम्हाला त्या दिसाव्यात अशी माझी अपेक्षा. आणि सिरियलमध्ये तर एवढ्या चांगल्या अनुभूती आल्या आहेत मला की मी अशा जनरेशन्स माझ्यासमोर खरोखरच विठ्ठल असल्यासारखा घडताना पाहिल्या आहेत. जसं की माझा पुंडलिक आला होता छोटा, त्याचा जन्म झालेला पाहिला, तो लहान होता, तो वेगवेगळ्या मित्रांसोबत खेळायचा वगैरे, त्या गोष्टी पाहिल्या. तो मोठा झाला, त्याचं लग्न झालं आणि त्याला काय म्हणतात त्याला विरक्ती येऊन तो विठ्ठलाच्या चरणी त्याने म्हणजे समाधी पण घेतली चंद्रभागेमध्ये, ते पाहिलं. त्यानंतर नामदेव आला. सो हे सगळे इमोशन्सचे जे काही असे टर्मॉइलच मी पाहिले आहेत, अप्स अँड डाऊन्स, तर ते खरोखर एखादी माऊली एखादी माता असल्यासारखं अनुभवायला मिळणं रुक्मिणीला मला हे भाग्यच आहे आणि ते खरोखर आम्ही म्हणजे खूप जवळून पाहिलं आहे. तर ही पण एक सर्टन मॅच्युरिटी आमच्या भूमिकांमध्ये येणं अपेक्षित आहे आणि ते आम्ही जेन्युइनली जगलो आहेत म्हणून खरोखर वाटतं आहे की हां आपल्यालाच हे जगायला हे माहिती आहे की हे अभिनय आहे, तरी पण एवढं कठीण जातं. खरा विठ्ठल आपल्याकडे पाहत असेल आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि इतर पूर्ण संसार चालताना जर तो खरोखरच पाहत असेल वरती, जो की तो पाहतच असेल, तर त्याला किती यातना होत असतील आणि आपल्या आईवडिलांना किती होत असतील आपल्याला दूर पाठवताना, किंवा यु नो आपले ड्रीम्स फॉलो करता यावेत आपल्याला आपल्या सुखासाठी आपल्या खुशीसाठी आपल्याला पाठवताना. तर यु नो इट्स रिअली एनरिचिंग एक्सपिरियन्स अँड आय एम थरली एन्जॉईंग इट. सो 2 वर्ष पूर्ण झाले आहेत, आता पुढचं वर्ष पण येतं, हे 3रं वर्ष चालू आहे. विठू माऊली मालिकेला तुम्ही तितकंच प्रेम द्याल यापुढेही अशी अपेक्षा आहे. आणि डिसेंबर महिना आहे जसं की मी म्हणालो, सो शेवटच्या महिन्यात तुमच्या ज्या पण गोष्टी पूर्ण करायच्या या वर्षाच्या ठरवलेल्या बाकी असतील त्या नक्की पूर्ण करा आणि नव्या वर्षासाठी तुम्हा सर्वांना आमच्या पूर्ण विठू माऊली टीमकडून आणि स्टार प्रवाहकडून खूप खूप शुभेच्छा.